विद्यार्थी मित्र, 2019 साली शिष्यवृत्ती परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी यासाठी आरशातील प्रतिमा या उपघटकावर विचारलेल्या प्रश्नांची आपण माहिती पाहणार आहोत. चौकोनामध्ये जे झेड आर हे इंग्रजीत अक्षर दिलेले आहे आणि त्याच्या उजव्या बाजूला आरसा दाखवला आहे. यावरून आपल्याला या अक्षरांची आरशातील प्रतिमा शोधायची आहे. यासाठी आपले दोन नियम आहेत. पहिला नियम, वरची बाजू वर आणि खालची बाजू खालीच असते, तर डावी बाजू ही उजवीकडे आणि उजवी बाजू ही डावीकडे असते. त्यानुसार आपण पहिले जे इंग्रजी अक्षर येते जे जे विषयी पाहू. जे हे अक्षर चौकोनाच्या प्रश्नाकृतीमध्ये डाव्या बाजूला दिलेले आहे ते उजव्या बाजूला या ठिकाणी चारही ठिकाणी दिसते. तसंच जेचं जे काही खालचा वाटीसारखा भाग आहे तो इकडं डाव्या बाजूकडे आहे, तो आपल्याला उजव्या बाजूकडे पाहिजे. तीन आकृत्यामध्ये तो उजव्या बाजूला आहे, चौथीमध्ये तो डाव्या बाजूलाच झुकलेला दिसतो आहे, वळलेला दिसतो आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 बाद झालेला आहे. दुसरं जे झेड हे अक्षर आहे, झेड हे अक्षर त्याचा जो वरचा कोणासारखा भाग आहे तो डाव्या बाजूला आहे, तो आपल्याला उजव्या बाजूकडे असलेला शोधायचा आहे. पर्याय क्रमांक 1 आहे, 2 तो डाव्याच बाजूला आहे, 3 तो उजवी बाजूकडे आहे आणि आपला पर्याय क्रमांक 4 हा बाद झालेला आहे. आता यानुसार पर्याय क्रमांक 2 देखील बाद झालेला आहे. राहिला आता आपला पर्याय क्रमांक 1 आणि 3. त्यामध्ये शेवटचं अक्षर जे आहे ते आर आहे. आर या अक्षराची जी काही उभी रेषा आहे ती अक्षराच्या डाव्या बाजूला आहे आणि ती आता आपल्याला उजव्या बाजूला पाहिजे. तर पहिल्या पर्यायामध्ये ती डाव्या बाजूला आहे आणि आपला जो काही तिसरा पर्याय होता त्याची त्यामध्ये आर या अक्षराची उभी रेषा ही डाव्याच बाजूला आहे आणि त्यामुळे तिसरा पर्याय देखील बाद झालेला आहे. म्हणून या प्रश्नाकृतीचे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. आता यानंतर आपण याच परीक्षेला विचारलेलं दुसरं उदाहरण पाहणार आहोत. या ठिकाणी दुसरी प्रश्नाकृती आहे. या आकृतीमध्ये चौकोनामध्ये 2 दाखवले आहेत आणि त्याच्या उजव्या बाजूला आरसा दाखवला आहे. त्यावरून आपल्याला या प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा शोधायची आहे. त्यासाठी आपले नियम, वरची बाजू वर आणि खालची बाजू खाली, तर डावी बाजू ही उजवीकडे आणि उजवी बाजू ही डावीकडे असते. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर उजव्या कोपऱ्यावर 2 आहेत, वरच्या बाजूस आणि खालच्या बाजूस डाव्या बाजूस 4 आहेत. आता त्यानुसार या उजव्या बाजूला असलेल्या 2 आपल्याला डाव्या बाजूला असल्या पाहिजेत आणि या डाव्या बाजूला खालच्या बाजूला असलेल्या 4 या उजव्या बाजूला असल्या पाहिजेत. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पहिल्या आकृतीमध्ये फक्त एकाच कोपऱ्यामध्ये 4 आहेत, म्हणजेच ही आकृती बाद झालेली आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये देखील 4 या एकाच बाजूला आहेत, म्हणजे ही आकृती देखील बाद झालेली आहे. आता फक्त आपला राहिला पर्याय क्रमांक 3 आणि 4. या दोन्ही आकृत्यामध्ये डाव्या बाजूला 2 आहेत आणि उजव्या बाजूला या 4 आहेत. आता या ठिकाणी आपण माशांच्या बाबतीत जर पाहिलं तर माशाचा जो काही शेपटीकडील भाग आहे वरचा, त्याच्या तिथं 2 आहेत. पर्याय क्रमांकामध्ये 3 2 आहेत आणि पर्याय क्रमांक 4 एकच काळी रेषा आहे. बाकी हा जो मासा आहे तो त्याचं देखील काय तोंड हे डावीकडे असले इकडे उजवीकडे आहे. आणि मग त्यावरून या प्रश्नाकृतीचे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण आरशातील प्रतिमांची उत्तरे शोधू शकतो.